त्यांनी आयुष्याची 68 वर्ष एकमेकांसोबत सुखाचा संसार केलाय. आता त्यांना एकत्रच या जगाचा निरोप घ्यायचा आहे. 77 वर्षांच्या इरावती लवाटे आणि 87 वर्षांचे नारायण लवाटे या दोघांनीही राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. एकमेकांवरती जीवापाड प्रेम करणारं हे जोडप एकत्र जगण्याचं वचन त्यांनी पाळलं. आता मरणाच्या दारातही त्यांना एकत्रच जायचंय. गेली 68 वर्ष सुखाचा संसार करणारे इरावती आणि नारायणराव लवाटे. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका असलेल्या इरावती आणि माजी सरकारी कर्मचारी असलेले नारायण. आता त्यांचं आयुष्य मावळतीकडे झुकलंय. त्या दोघांनीही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरण देण्याची मागणी केली आहे. साधारणपणे जे भयंकर रोगानं आजारी आहेत, कोमात आहेत, त्यांच्याकरता इच्छामरणाचा मार्ग उपलब्ध असतो. पण या प्रकरणात इच्छामरणाची मागणी करणाऱ्या दोघांचीही प्रकृती ठीकठाक आहे. भारतात इच्छामरणाला कायदेशीर मान्यता नाही, पण 75 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला इच्छामरणाचा पर्याय उपलब्ध असावा अशी त्यांची मागणी आहे. आम्ही आमचं आयुष्य पूर्णवेळ सुखसमाधाने जगलेलो. आम्हाला जे काय मिळायचं ते सगळं मिळालं. आमच्यावर कोणी अन्याय केलेलं नाही, उलट आम्हीच काही लोकांवर अन्याय केला असण्याची शक्यता आहे. तर अशा परिस्थितीत खायला का आणि भुईला भार कशाला जगायचा असा निर्णयाप्रत आम्ही आलेलो. जगण्याचा हक्क दिलेला आहे, त्या जगण्याच्या हक्कामध्ये मरण्याचा हक्क सो अनुसूत असला पाहिजे आणि तो असावा अशा प्रकारे जगभर चळवळ चालू आहे. तर त्या अनुरोधाने आम्ही अर्ज केलेला आहे. आता सगळं आयुष्य सुखाने जगून झालेलं आहे, जे आम्हाला दोघांना व्यवस्थितपणे जगायचं जगून झालेलं आहे, सगळं झालं आहे. तर विकलांग होऊन आणि कोणी काही करतंय का हे करणं बघण्यापेक्षा तर डोळे मिटलं तर सगळं आयुष्य भोगून झालेलं आहे, बस आहे. दरम्यान इच्छामरणाला संमती देण्यास डॉक्टरांनी जोरदार विरोध केला. या दाम्पत्याशी संवाद वाढवून त्यांची इच्छामरणाची इच्छा संपवून टाकली पाहिजे असं डॉक्टरांना वाटतंय. ते लोक मानसिक प्रकाराने ते नॉर्मल असतात, त्यांना त्यांना आत्महत्या नाही करायची असतात. हां, पण त्यांना फिजिशियन असिस्टेड डॉक्टर करून त्यांना मदत, डॉक्टरांनी मदत देऊन त्यांना आपली जीव सोडायच्या असतात. काय काय जगामध्ये, युरोपियची काय काय जगामध्ये हे अलाउड आहे, हां, फिजिशियन असिस्टेड युथेनेझिया, पण आपल्या देशामध्ये हे अलाउड नाही आहे. आयुष्यामध्ये कठोर निर्णय घेण्याची लवाटे दाम्पत्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी देखील त्यांनी मूल होऊ द्यायचं नाही असा संकल्प केला आणि आयुष्यात तो संकल्प पाळला. आता पुरेपूर आयुष्य जगल्यावर या दोघांनाही एकत्रच या जगाचा निरोप घ्यायचा आहे. पण त्यांची ही अंतिम इच्छा पूर्ण होईल का? त्यांना इच्छा मरणाचा अधिकार मिळेल का? अमित कोटेचा, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.